आज आलो आहे काटवणात गायनला घेऊन. तर इकडं देवशयनी पलीकडे वृंदाचं अर्धी त्या गंजीपशी चिपाडं खातात. गंगाल तिथून हाकललं होतं तरी मी इकडं आल्या डबल तिथं गेली. बाकी इकडं जनावर सरतात. किलेरी सर महाग सर फक्त असं लक्ष ठेवायचं यांच्याकडे. आता कसं किलेरी अलीकडं अलीकडं कढीचं गवत खातात आणि लक्ष नसेल ना म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे गेलं बरोबर सोयाबीन खातात. त्याचे मोठ्या काय तरी जर समजूतदार आहे. चिल्ली पिल्ली राणी देवशिनी लि सोयाबीन खातात. बगिरी चिल्ली पिल्ली जास्त खातात नाही तर मोठ्यांना माहिती फटका बसतो सोयाबीन खाल्ल्यावर. हे चिल्ली पिल्ली लेडन करतात देवशिनी. धान खाण्यात राणीला एक्सपर्ट आहे. राणीला धान खाते चरत चरत जनावर आलेत आपल्या पडकात. इथं असे मिळून चरले ना ते कंट्रोल करायला सोपे जातात. तरी त्या जरशा दोन कालोडी मागेच थांबल्यात. इकडं स्टॅलिन स्टॅलिनच्या मागं बगिरी आणि या गावरंग कशा असे मिळून चरले ना मग कंट्रोल करायला सोपे जातात. मस्त चरत आहेत. जनावर विहिरीच्या कडीनं चरतात. आता एवढा पाऊस आहे ना 8 दिवस झाले मी सारखा म्हणतो थोडा थोडा पाऊस आहे तर किती इफेक्ट झाला बघू विहिरीत. तर विहिरीत एवढं पाणी आले. मी मागच्या वेळेस जनावर घेऊन आलो होतो तर कोरडी विहीर होती काहीच पाणी नव्हतं. आता आलं आहे फूट खालून निघ 3-4 फूट पाणी आहे विहिरीत. विहिरच किती 20 फूट खोल असेल. 20 फूट खोल आणि त्याच्यात 2-3 फूट पाणी म्हणजे पाऊस काय एवढा समाधानकारक झाला नाही. आणि जनावर तर एवढं विहिरीच्या कडीला चरतात ना बघा ती देवशिनी कुठे कुठं चरती घसरली तर पडल. वृंदा पण तशीच चरते. सगळे तशीच चरतात विहिरीला चिटकून हाकललं तरी डबल तिथे येतातच. आज मोठा पाऊस येईल असं मला वाटतं कारण की आज ढगत आहे पण आणि तब्बल 10-12 दिवसानंतर आज ऊन पडलं आहे. मागचे 10-12 दिवस कसलंच ऊन नव्हतं तर आज ऊन पडलं आहे आणि ऊन पण पडलं आहे आणि ढगत आहे पण लय म्हणजे घाम वगैरे येतं गरमी जास्त होते ना. तर मग असा अंदाज आहे की आज पाऊस येईलच आणि मोठा पाऊस येईल. रोज कसं थोडा थोडाच पाऊस येत होता पण मोठा पाऊस यायलाच पाहिजे. आज ऊन पडलं आहे कारण मोठा पाऊस आला ना तर पाणी वाढेल. ह्या पावसाने काय विहिरीचं पाणीच वाढलं नाही. पाणी वाढायला पाहिजे विहिरी बोरचं. बर आत्ता देवशिनीला बाजूला काढलं की वृंदा तिथं काढायला चरायला लागली विहिरीच्या. परत कसं आहे तोल लवकर बॅलन्स करता येत नाही. पाय बांधलेला आहे तिचा. पटकरणं महाग सरता येत नाही. ओली माती ढासळी वगैरे ना तर पटकरणं महाग सरता येत नाही. पण हे लक्षातच येत नाही तिच्या गाईच्या. तिला किद्दा हाकलं तरी तिथंच जाऊन चरती. ती बाजूला निघली की नांद्या तिकडे जाईल. गाय बराच वेळ झालं ते विहिरीवरच चरतायत सगळ्या. हे ना हे बोंद्रीच्या ह्या काम होण्या लहानपणी पोरं टाईमपास म्हणून खायचे हो काळ्या झाल्यावर. पण मला तर नव्हते आवडत. मला तर आता मी तर चुकून पण कधी तोंड टाकत नाही. पण लहानपणी मी नाही खाल्ले. मी आवडतच नव्हते मला. पण पोरं खायचे टाईमपास म्हणून. म्हशी कसे आराम करतात उन्हाचं पाण्यात. तर गाळ्यांना घेऊन आलो इकडं नदीला. नदीला आता बऱ्यापैकी पाणी झालंय. एवढं पाणी कंटिन्यू वाहतं. हे वाहिलेलं पाणी दिसतंय ना तर एवढं म्हणजे सारखं वाहतं. कुठं कुठं डबकी आहे तिकडे एक डबकं आहे इथून वाहते परत तिकडे डबकं आहे असं. तर जनावर चारे चारे तिथं आलो होतं नदीला. सगळे एकून चरतात जनावर. फक्त शुभश्री तिकडं नदीच्या पलीकडल्या साईडला आहे. पण कोणाची पिकात वगैरे जात नाही मधोमध आहे नदीच्या. आणि हे सगळे इथे एकून चरतात ना त्यांना चारतो आहे. आणि मला आता जायचं घरी. पप्पा आले तिकडं जनावरांकडे तर मी घरी जातो. आज ऊन पडलेले वापसा असेल जेवण वगैरे करून आऊ थांबतो. तरी आऊ थांबवला गेला आज कारण की परत उद्याच्या पाऊस आला तर वापसा मोड होईल. एवढा चांगला वापसा नाही पण तरी बरं आहे आवचलेलं एवढा आहे त्याच्यामुळे आज आऊ थांबायचं आहे. आता जावंच लागेल घरी. पप्पा आहे तिथं जवळ आले. पप्पा येईपर्यंत तोपर्यंत लक्ष देतो गायांकडे. आता झाली सुट्टी माझी. आता चाललो घरी. जेवण वगैरे झालं आहे आता आणि भैया आऊत घेऊ आऊत आणतो आहे त्यामुळे आता आवतो जायचं नाही. आणि टाईम पण झाला आहे 4:30 वाजलेत. आता ताक कापतो आणि जनावरांसाठी उद्यासाठी गवत कापून ठेवतो. इथल्या 2 गाया पण आईने बांधायला नेल्यात त्याच्यामुळे गोठ्यात 2 गाया आहेत. 2 गायांसाठी ताक कापायचं आहे आणि बैलांना चारता येईल तिकडं बांधायला किंवा नंतर बैलासाठी एक्स्ट्रा कापता येईल.
आपण शेळी का पाळत नाही, शेळी पालन का करत नाही, कारण की आपण शेतात राहतो, आपल्या शेताला कुंपण नाही आणि गोट्याला पण जाळी मारलेली नाही. आपल्या जाळी मारलेली नाही ना, त्याच्यामुळं फिरस्ते कुत्रे असतात ना, तर त्यांची भीती असते. तर आपला मोती एकटाच आहे, पण ते कुत्रे चार पाच कुत्रे येतात ना, तर शेळ्यांची करडं वगैरे खातात ते. तर त्याच्यामुळं आपण शेळी पालन नाही करत, शेड म्हणजे जाळी वगैरे नाही आपल्याकडं. बस एवढंच कारण आहे, त्याच्यामुळं आपण शेळी नाही पाळत. कारण शेळी तर कसं, आता मी जाणार आहे गवत कापायला, भाई आवतोवर आईन ते खुरपते तिकडं पप्पा जनावरांकडं, मग गोठ्यावर कोणच नाही. मग शेळी जर गोठ्यावर ठेवली तर कुत्रे वगैरे अटॅक करतात, तर त्याच्यामुळं आपण शेळी नाही पाळत. जर शेळी तर खायला ठेवतो, लय खात आहे ते बी, पण त्याचं इकडं मान पुरत नाही, तोंड पुरत नाही गव्हाणीत. आपण जनावरांच्या गळ्यात घंटी का बांधली नाही, कारण की घंटी जर गळ्यात बांधली ना, तर ते जनावर असं खात नाही ना, तर घंटी खाली गव्हाणीला घासते. ही जी खायला टाकायला आपण बनवलं नाही गव्हाण, ज्याचा आपण कुट्टी वगैरे टाकतो गायांना, तर तिथं घंटी घासते खाली गायांच्या गळ्याची गव्हाणीला. मग गव्हाणीला घंटी घासल्यावर हे असं होतं, गव्हाण फुटते. खिल्लरीच्या गळ्यात घंटी बांधली होती, त्या 3-4 महिनेच होती, तर तिने एवढं फोडलं इकडं सगळं. हे घंटी लागून लागून घंटी घासून इथलं सिमेंट गेलं आहे आणि गव्हाण खराब होते. इतर कुठंच गव्हाण खराब झालेलं नाही बघा, इकडं बाकीकडं कुठंच खराब नाही झाली, पण फक्त इथं गव्हाण खराब झाली. त्याच्यामुळं आपण घंटी बांधत नाहीत. 2 घंटे शिल्लक पण आहेत आपल्याकडं, पण सगळे जनावर इथं असतात ना गव्हाणीला, तर त्याच्यामुळं आपण घंटी बांधत नाही त्यांच्या गळ्यात. आणि खराब म्हणजे कसं, 3-4 महिन्यातच गव्हाण एवढी खराब होते, कंटिन्यू घर्षण होतं ना, तर त्याच्यामुळं. तर बैलगाडी घेऊन आले गवतात शेतात. बैल आज दिवसभर अवताला होते, इकडंच होते अवताला, मोसंबी शेतात आवत चालत होतं, पण मी बैल घरी नेले, कारण की बैलगाडी इकडं आणायची होती ना, मग उशीर व्हायला नको म्हणून. आता यांना डाळिंबात खायला बांधतो, गवत कापून झाल्या मग चरायला यांना, कारण की आम्हाला चालले तर आणखीन काहीच खाल्लेलं नाही त्यांनी. चल चिमणी ऐक. आणि परत उद्याच्याला पण आपल्याला तागाच्या रानात किंवा हौदाच्या शेतात आवत आणायचंय. मग उद्याच्याला आता 5-7 दिवस त्यांना कंटिन्यू काम आहेत बैलांना. परत आपलं तळ्याकडचं रान नीट करायचं वापस आल्यावर, ते रान चिवडतं ना, त्याच्यामुळे आता वापस आला नसेल त्याला, मग वापस आल्यावर मग त्याला पण आवत आणायचंय. आणि आबाळ तर आज ऊन पडलं होतं दुपारपर्यंत, परत दुपारहून सगळीकडं आबाळचे ऊन नाही, पण वातावरण मस्त झालंय, वारे वगैरे सुटलंय चांगले. बैलांना बांधले चरायला इकडं चिमण्या आज जवळजवळ बांधलेत, मस्ती करणार नाहीत त्याच्यामुळं इकडं बांधले सरजेला. डाळिंबाच्या पहिल्याच ओळीला बांधलंय, आणि मी इथं समोर गवत कापणार आहे. यांची एकदा जागा पण बदलणार आहे मी, आज लय कामाला चाललेत, आणि परत चरायला पण न्यायचे. गवताची गाडी भरून ठेवली, आता बैलांना चरायला घेऊन जातो. बैल इथं चरत आहेत, काल जिथं चारलेत ना तर तिथंच चारलेत. मी बैलांना तिथं सोडतो, डाळिंबाच्या अर्ध्यातून सोडतो, मग परत असे समोर जातात आपल्या जिथं लास्ट आहे ना बांधायचा, तर तिथपर्यंत परत तिथून वळवायच्या माघारी, मग परत इकडं चरत येतात. मग असेच कडीला जातात, थोडं इथं बाजरीपाशी जास्त वेळ चरतात, मग घरी घेऊन जायचा टाईम होतोय. परत इकडं खाली नाही न्यायचे चरायला, असेच मग घरी घेऊन जायचे.